यशाचे अनेक बाब असतात पण अपयश अनात असते असं सूचक वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले असून यशाप्रमाणे अपयशाची जबाबदारी घ्यायला नेतृत्वाने शिकलं पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला. ह्या वक्तव्यातून गडकरींनी मोदीवर निशाणा साधल्याची चर्चा सुरू झाली आहे. पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेडच्या कार्यक्रमात शनिवारी नितीन गडकरी उपस्थित होते. लोकसभा निवडणूक हरलेल्या उमेदवाराला जेव्हा विचारतो का हरलास तेव्हा तो फ्लेक्स लावण्यास पक्षाने पैसे दिले नाही असं कारण देतो पण यशाप्रमाणे अपयशाची जबाबदारी घ्यायला नेतृत्वाने शिकलं पाहिजे या विधानातून गडकरींनी मोदींना अप्रत्यक्ष टोला यावेळी लगावलाय. जेव्हा संपन्नता येते तेव्हाच घरातलं वातावरण बिघडतं, त्याला अपवाद आहेत. चांगले काम करणाऱ्याच्या पाठीशी सरकारने उभे राहिले पाहिजे मग तो कुठल्याही पक्षाचा असो तर वाईट काम करणारा आपल्या पक्षाचा जरी असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असे देखील गडकरी यावेळी म्हणाले. काँग्रेस सत्तेत असताना भाजपच्या संस्थांवर कारवाई केली जाते तर भाजप सत्तेवर असल्यावर काँग्रेसच्या संस्थांवर कारवाई केली जाते हे थांबवलं पाहिजे असं देखील गडकरींनी नमूद केलं.